जयंतराव, राजीनाम्यानं नेमकं काय साधलं? आतिशी सिंग यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण राजीनामा देऊन त्यांनी हरियाणाच्या निवडणुकीसाठी एक पूरक वातावरण निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचे राजीनामे हे अनेक वेळा पथ्यावर पडतात, तर किंवा अशा प्रकारचे त्यांनी एक जी असं सुचवलेलं होतं की कदाचित शक्य असेल तर महाराष्ट्राच्या बरोबरीने, मी त्याला महाराष्ट्र न म्हणता मी त्याला मुंबई म्हणतो, की मुंबई आणि दिल्लीचं इलेक्शन, कारण हे दोन शहरं म्हणजे देश चालवतात, एक आर्थिक राजधानी आणि एक देशाची राजधानी, तर दोघांचीही निवडणुका एकत्र घ्या हे सुचवलेलं होतं. एक प्रकारे त्यांनी केंद्र सरकारला चॅलेंज दिलं, कारण त्यांना माहिती आहे की ते करणार नाहीत म्हणून. आता इथे तुमचा प्रश्न जो आहे त्याचा विचार केला, तर हरियाणात याचा इफेक्ट हा होणार, त्याचं कारण आहे की मुळात या निर्णयाकडे आणि आपच्या अँटी बीजेपी रोल कडे फार कॉशियसली पाहिलं पाहिजे, कारण मला आपचा आणि तेलंगणा राष्ट्र समिती या दोन्ही पक्षांचा रोल भाजपच्या विरोधी आणि नेहमी ड्युबियस वाटतो. असं कारण गुजरातमध्ये 2 वर्षांच्या पूर्वी जवळपास याच काळात, डिसेंबरच्या काळात, आपनी आपले उमेदवार उभे केलेले होते आणि जवळपास 13% मतं घेऊन काँग्रेसच्या 30 जागा पाडल्या होत्या आणि काँग्रेसला केवळ 17 जागांवर समाधान मानायला लागलेलं होत. तोच प्रकार आपनी आपल्या गोव्यामध्ये केला, जिथे येऊन त्यांनी 1500 आणि गोवा इतकं छोटं राज्य आहे तिथे 100 सुद्धा फरक पडू शकतो अशा प्रकारची मतं घेतली आणि त्यांचं काम झालं. अर्थात तेच काम तृणमूल काँग्रेसने सुद्धा केलेलं होतं. मुळात सध्या जी काही भारतीय जनता पार्टी उभी आहे किंवा 1989 पासून जो काही भाजपचा चढता ग्राफ आहे तो डिव्हिजन ऑफ व्होट्सच्या भरवशावर आहे असं मी मानतो, आणि त्या डिव्हिजनला राहुल गांधी इंडिया आघाडी या त्याद्वारे त्यांनी पहिल्यांदा एकत्र आणायचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. तर त्याला कारण भाजपला जी कल्पना आहे की आपण अशा एकत्रित आघाडी समोर टिकू शकत नाही, 37.5% त्यांचं जे काही मॅक्झिमम होतं कदाचित ते त्याच्याहून कमी येतील, ते जास्ती होऊ शकत नाही. हरियाणात त्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे, जेवढी आपल्याला माहिती आहे महायुतीची खराब आहे महाराष्ट्रात, तेवढीच हरियाणात सुद्धा तेवढी त्यांची खराब आहे, आणि त्याच्यामुळे डिव्हिजन वाढवण्याकरता जेवढं डिव्हिजन वाढेल तेवढा आपल्याला फायदा होईल म्हणून. आणि आता पुढचं वाक्य जरा मी फार कॉशियसली बोलत आहे, फक्त फॅक्ट सांगत आहे. हा जो काही सुप्रीम कोर्टाचा, म्हणजे मुळात एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला 177 दिवस अटकेत ठेवणं हेच डेमोक्रसीला धरून नाही, हे मी अगदी गृहित धरून सांगतो. हे जे काही निर्णय 177 दिवसांनी आता आलेला आहे, त्या निर्णय देणाऱ्या 2 जजेस पैकी सूर्यकांत हे हरियाणाचे आहेत, मी एवढीच फॅक्ट सांगतो. त्याच्यानंतर स्वतः केजरीवाल सुद्धा हरियाणाचे आहेत. पंजाब हरियाणा आणि दिल्ली हा एक असा बेल्ट मी मानतो की जो नाधड नॉर्थ मध्ये येतो, जरी तो नॉर्थ मध्ये असला, कारण जो काऊ बेल्ट आपण ज्याला म्हणतो तो पडतो म्हणजे मेनली उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, काही प्रमाणात राजस्थान वगैरे, पण दिल्ली पंजाब हरियाणा आणि या दिल्ली पंजाब हरियाणा या 2 या 3 राज्यांच्या पैकी, अर्थात दिल्लीचा इफेक्ट हा पंजाब आणि हरियाणावर जास्ती असतो. दिल्ली ऑलरेडी 2013 पासून केजरीवालांनी काबीज केलेली आहे, जिथे त्यांनी अर्थात अक्षरशः खरा झाडू घेऊन खराडा घेऊन सर्व विरोधकांना साफ करून टाकलं. तशाच प्रकारे त्यांनी पंजाब मध्ये केलं आणि आता त्यांचा तोच प्रयत्न हरियाणामध्ये आहे.